तर पहा बघताक्षणी खावी वाटणारी झणझणीत हॉटेलपेक्षा भारी तयार झालेली आपली सुरमई फ्राय. नमस्कार, चुलीवरल्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत सुरमई कशी फ्राय करायची ते. तर प्रथम आपण सुरमई कशी कट करायची ते पाहणार आहोत आणि नंतर कशी फ्राय करायची ते पाहणार आहोत. तर चला कट करायला सुरुवात करूया. तर पहा या ठिकाणी फ्रेश अशी मी 1 किलो होईल एवढी सुरमई घेतलेली आहे, छान ताजी अशी आहे. तर याला आता आपण कट करून घेऊयात. तर प्रथम आपण सुरमईचे हे छोटेसे कल्ले आहेत ते कापून घेणार आहोत. आता या शेपटीच्या बाजूने आपण याचे छोटे छोटे काप पाडत येणार आहोत. तर पहा छान असे मीडियम साईजचे मी पीस कापून घेतलेले आहेत. अगदी पातळी करायची नाहीत आणि अगदी जाडही ठेवायची नाहीत. तर या साईजचे पीस आपण छान असे कापून घ्यायचे. तर पहा सुरमई माझी कट करून झालेली आहे. आता शेपटीकडच्या बाजूला काही घाण नसते तर हे पीस आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. तर पहा आता पोटाकडच्या साईडला थोडीशी इथे ते खाल्लेलं अन्न किंवा घाण असते ते आपण आता काढून घेणार आहोत. आणि याला देखील स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. तर पहा सुरमईचे आपण छान असे पीस पाडून घेतलेले आहेत. आता आपण याला मसाला लावणार आहे. तर थोड्या मसाल्यात छान असं आपण सुरमई फ्राय करणार आहे. तर प्रथम मी या पिसांवर पिळणार आहे लिंबू. तर एका सुरमईसाठी मी आता 1 लिंबू इथे पिळून घेणार आहे. लिंबूमुळे सुरमईचा वासही येत नाही आणि चवही खूप छान लागते.
आता यावर टाकणार आहे मी एक चमचा हळद, त्यानंतर एक चमचा धना पावडर, एक चमचा जिरे पावडर, दोन चमची मालवणी मसाला, त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ, आणि शेवटी टाकणार आहे आपली घरची लाल चटणी, देखील आपल्या आवडीप्रमाणे टाकायची, जास्त तिखट आवडत असेल तर जास्त, कमी आवडत असेल तर कमी। तर आता या मसाल्यांवर सर्वात शेवटी घालणार आहे मी तेल, तर मसाला छान भिजेल इतपत तेल घालायचं आपल्याला। आणि आता घातलेला मसाला पूर्णतः आपल्या पिसांना आपण लावून घेणार आहोत। तर अगदी हलक्या हलक्या हाताने लावायचं, जास्त हाताळायचं नाही। सुरमईच्या पिसांना आपल्या मसाला छान असा लावून झालेला आहे। आता मसाला पिसांमध्ये मुरण्यासाठी आपण 15-20 मिनटं हे असंच ठेवणार आहोत आणि त्यानंतर फ्राय करणार आहोत। तर पहा चूल आपली छान अशी पेटलेली आहे आणि मसालेही पिसांमध्ये छान असे मुरलेले आहेत। आता आपण फ्राय करायला घेऊयात। तर पहा तवा आपला छान असा तापलेला आहे। आता यामध्ये घालून घेणार आहे मी तेल, तर पहा तेल आपलं छान तापलेलं आहे। आता आपण एक एक करत याच्यावर हा पीस ठेवून घेणार आहोत। आपण एक मिनिटभर याला झाकून ठेवणार आहोत जेणेकरून आतल्या आत आपले मासे छान असे शिजतील। तर पहा एक मिनिट झालेलं आहे आणि आता आपण याची बाजू पलटून घेणार आहोत। तर पहा दोन्ही बाजूंनी आलटून पलटून छान असा खमंग आपल्याला मासा भाजून घ्यायचा आहे। तर पहा सुरमईची आपली पीठ छान गोल्डन कलरवर भाजून झालेली आहे। आता मी याला काढून घेणार आहे। अशा प्रकारे कमी वेळात कमी साहित्यात कमी मसाल्यात खूप छान असं आपले सुरमई फ्राय झालेले आहे। तुम्हीही करून पहा आणि कशी होते ही मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।